नमस्कार शेतकरी मंडळी आज पिंपळगावपासून बाजार समितीमध्ये लाल आणि उन्हाळी कांद्याला काय भाव लागला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याचे दररोजचे ताजे भाव पोहोचवत आहोत दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील आज पिंपळगावपासून बाजार समितीमध्ये एकोणीस हजार पाचशे क्विंटल पोळ कांद्याची आवक झाली या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव नऊशे सत्तर रुपये लागला तर इतर कांद्याची सरासरी विक्री सातशे रुपयांनी झाली आज पिंपळगाव पासून बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव दोनशे रुपये लागला आज पिंपळगाव पासून बाजार समितीमध्ये सतरा हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव एक रुपये लागला तर इतर कांद्याची सरासरी विक्री नऊशे रुपयांनी झाली आज पिंपळगाव पासून बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव तीनशे रुपये लागला यंदाच्या हंगामात कांद्याला कवडी भोल भाव मिळाला शेतकऱ्यांचा केलेला खर्च देखील वसूल झाला नाही यामुळे राज्य सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांद्याला प्रति क्विंटल तीनशे पन्नास रुपयाचं अनुदान जाहीर केलं यासाठी आज राज्य सरकारनं अटी व शर्ती देखील आज जाहीर केल्या आहेत राज्य सरकारनं जाहीर केलेलं अनुदान खर्चाच्या तुलनेत कमी आहे तरी देखील यातून शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे